आतापर्यंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आपण चर्चा करतोय. माझ्या सोबत स्टुडिओमध्ये जयंत माइंडकर आहेत. जयंत जी, जर बोलायचं झालं तर काही वेळापूर्वी अशोक गहलोत म्हणतायत की आम्ही अद्यापही कोणता पाठिंबा दिलेला नाहीये. एकीकडे आदित्य ठाकरे वक्तव्य करतायत की आमची दोन्ही पक्षांची चर्चा सुरू आहे, त्यांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे, आणि आता पुन्हा एकदा जोपर्यंत यांची पत्रं यांच्या हातात मिळत नाही तोपर्यंत राज्यामध्ये सरकारच्या दिशेने स्थापनेच्या दिशेने वाटचाल होऊ शकत नाही. आदित्य ठाकरे पुन्हा पुन्हा एकच वाक्य बोलताना दिसत आहेत की राज्याला स्थिर सरकारची आवश्यकता आहे. तुम्ही इतक्या अनेक वर्षांपासून राज्याचं राजकारण जवळनं बघितलेलं आहे, देशाचं राजकारण जवळनं पाहिलेलं आहे, महाराष्ट्राची वाटचाल तर राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने तर सुरू झालेलीच आहे, ती काही वेळात राज्यपालांकडनं त्याची घोषणा देखील होईल. मात्र महाराष्ट्राची वाटचाल ही सत्तेच्या कर्नाटकाकडे पण सुरू झालेली आहे का? नाही, सत्तेच्या कर्नाटकाकडे जाणार नाही, हे खरं आहे. याचं कारण असं आहे की कर्नाटकाचे अनुभव हे सगळ्यांनी, सर्वच राजकीय पक्षांनी अनुभवलेले आहेत, त्याच्यामुळे तिकडे जाणार नाही. पण एक वस्तू सिरी, आता हा ही जी क्रोनॉलॉजी आहे ना, पहिल्यांदा भाजपला विचारणं, नंतर शिवसेनेला विचारणं, याच्यानंतर क्रोनॉलॉजीमध्ये चक्क राज्यपालांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग काँग्रेस यांना सुद्धा विचारण्याचा अधिकार आहे. पण ते स्वतःला त्यांना जर का पटत असेल तर, आणि जर त्यांना ते पटलं नाही तर ते चक्क राष्ट्रपती राजवट रेकमेंड करू शकतात. हा अधिकार राज्यपालांच्याकडे आहे. बरं, हा अधिकार मी मगाशीच सांगितलं, मगाच्या डिस्कशनमध्ये सुद्धा, की हा अशाच प्रकारचा अधिकार 1996 साली शंकरदयाल शर्मांनी वापरलेला होता. त्यांनी पहिल्यांदा वाजपेयींना विचारलं, त्याच्यानंतर त्यांनी नरसिंहराव, तेव्हा पहिल्यांदा काँग्रेसचे प्रमुख होते, त्यांना विचारलं. त्यांनी नाही म्हटलं, पण मात्र असं एक उत्तर दिलं की आम्ही करणार नाही, पण दुसरं कोणी करत असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आता प्रश्न असा, इथे जे इन प्रिन्सिपल हे जे शब्द आदित्य वारंवार सांगतायत, तर ते हे इतर जे दोघं जण आहेत त्यांनी इन प्रिन्सिपल हा तरी शब्द लिहून दिलेला आहे का? याचं कारण राज्यपाल त्याच गोष्टीला मानतं की लेखी दिलेला आहे का पाठिंबा, आणि इथे कुठेतरी हा लेखी पाठिंबा मिळवण्यात शिवसेना ही परीक्षा 24 तासात पास होऊ शकलेली नाही असं म्हटलं पाहिजे. त्यांनी वेळ वाढवून मागितलेला आहे, त्यांचं तेही टेक्निकली म्हणणं बरोबर आहे, त्यांचं म्हणणं टेक्निकल बरोबर आहे. मी पुन्हा जातोय मनोज भोयर यांच्याकडे. मनोज, तुम्हाला विचारायचं, तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की शिवसेनेचा मूड थोडासा नर्वस दिसला, मात्र एक गोष्ट शिवसेनेसाठी चांगली झालेली आहे की शिवसेनेचा एक मागणी जरी रद्द केली असली तरीही सरकार स्थापनेचा त्यांचा दावा जो आहे तो खोडून टाकलेला नाहीये, त्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट जरी लागली तरीही शिवसेनेला आता एक दिवस काय 2 दिवस देखील अतिरिक्त मिळालेले आहेत. त्या वेळेमध्ये ते त्यांच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र हे राज्यपालांना देऊ शकतात. अर्थात इतक्या मोठ्या पण छोटेखानी पत्रकार परिषदेला आदित्य ठाकरे सामोरे जातील असं वाटत नव्हतं. तितका दीर्घ अनुभव राजकारणाचा त्यांना नसला तरी आत्मविश्वासपूर्वक ते पत्रकारांना सामोरे गेले. त्यात काही तांत्रिक बोलण्यातल्या चुका झाल्या का ह्या येता काळच ठरू शकेल, स्पष्ट करेल ती परिस्थिती येणारी. पण अर्थात राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा हा त्यांच्या तोंडी का आला हे सर्वात मोठं म्हणावं लागेल. याचं कारण राज्यपाल काय निर्णय घेतील यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. राज्यपालांना विशेष अधिकार असतात, त्या अधिकारांचा वापर करून ती सगळी राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन, अवगत करून, वेगवेगळ्या पक्षांकडनं माहिती घेऊन त्यांना आपला निर्णय सतत विवेक बुद्धीला स्मरून करायचा आहे. अर्थात ते काय निर्णय घेतील याची शाश्वती पक्षाचे वेगवेगळे नेते. अगदी बरोबर मनोज, तुम्हाला फक्त इथेच थांबवतो, याच मुद्द्यांवरती जयंत माइंडकरांना आपण विचारू. जयंतजी, जर या पद्धतीनं मनोज म्हणत होते की राज्यपाल सतसत विवेक बुद्धीला स्मरून निर्णय घेतील, मात्र राज्यपाल काय निर्णय घेतील हे आता सांगता येत नाही, पण एक मुद्दा तर याच्यामध्ये स्पष्ट आहे की शिवसेनेला सरकार स्थापनेपासून रोखता तर येताना राज्यपालांना येऊ शकत नाहीये की येण्याची काही शक्यता वाटतेय तुम्हाला? बिलकुल नाही, तसं रोखता याच्याकरता येणार नाही. हा समजा यांनी आता असं रेकमेंड केलं, आपण धरून चालू हायपोथेटिकली की समजा राज्यपालांनी असं सांगितलं की हे तिघही जण आता फॉर्म करू शकत नाही असं मला दिसतंय, त्यामुळे राष्ट्रपती राजवट आणि काही दिवसात इथे लगेच पुन्हा रिइलेक्शन असं समजा त्यांनी रेकमेंड केलं. प्रश्न असा आहे की नेमक्या त्याच वेळेला हे दोन्ही पक्ष किंवा त्याच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर का पुन्हा मीडिया समोर आले की नाही आम्ही एक दिवस फक्त लावलेला होता आणि आमच्या हातात पत्र तयार आहेत, आम्ही रात्री 7:30 नाही गेलो पण 7:30 आलो आणि आम्ही शिवसेनेला पाठिंबा देतोय, तर एक प्रकारे लोकशाहीची हत्या केली हा आरोप मीडियाद्वारे राज्यपालांवर केला जाऊ शकतो.
त्याच्यामुळे राष्ट्रपती राजवट लावून ते एकदम मला नाही वाटत असेंब्ली डिझॉल्व केली जाईल आणि पुन्हा रिइलेक्शन घेतलं जाईल असं मला एकदम वाटत नाही. ते अजूनही वाट पाहिली जाईल आणि असे वाट पाहण्याचे प्रसंग या आधी सुद्धा या देशात राज्यात अनेक वेळेला आलेले आहेत. ती वाट पाहिली जाईल. मात्र मी दोघांना प्रश्न विचारतोय, मनोज भोयर आणि जयंत माइंडकर या दोघांना, की आतापर्यंत राज्यामध्ये फक्त आणि फक्त महायुती आणि महाआघाडी हे दोनच युती आणि आघाड्या आपल्याला दिसत होत्या, मात्र आता पुन्हा एक नवीन आघाडी निर्माण झालेली आहे. आतापर्यंत ज्यांनी एकमेकांना अक्षरशः शिव्यांची लाखोळी वाहिली, म्हणजे अक्षरशः बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांवरती केलेली टीका असेल, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरती केलेली टीका असेल, या सगळ्या टीका पाहता आता जी नवीन कथित शिवा आघाडी स्थापन होणार आहे त्याला राज्यातली जनता स्वीकारेल का? आधी मनोज आणि मग जयंत माइंडकर. जी पहिली आपण बातमी चालवलेली ही शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितलं की काँग्रेसने आम्हाला सपोर्ट दिला आहे, अर्थात हे सगळे संदर्भ आहेत, दाखले आहेत, त्याचे मीम्स किंवा त्याचे जोक्स हे तयारी होत आहेत, अर्थात ते कुणाकडून होत आहेत हा वेगळा प्रश्न आहे, पण अर्थात वादविवाद खूप मोठ्या प्रमाणात होते आणि आता राजकीय परिस्थिती अशी उद्भवली की या तिन्ही पक्षांना एकत्र यावं लागतं. अर्थात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये मैत्रीचं नातं होतं, सुप्रिया सुळे यांना त्यांनी कडेवर घेतलं होतं बालपणामध्ये, असे सगळे वेळोवेळी दाखले दिले जातात, त्यांची भेटही होते. आरोप राजकीय आहेत पण मैत्री कायम आहे असे दाखवतात. आरोप राजकीय आहेत पण मैत्री कायम आहे. जयंत माइंडकर तुम्हाला विचारतोय, शिवा आघाडी ही जनता स्वीकारेल का? किंबहुना एक जो नवीन ट्रेंड आणला जातोय की राजकारणातले युवा नेतृत्व आदित्य ठाकरे आणि रोहित पवार या दोघांच्या गळ्यात जर मंत्रीपदाची माळ घातली गेली तर पूर्ण जे राज्यातलं युथ आहे ते याला स्वीकारेल आणि जो एक वेगळा मेसेज आपल्याला द्यायचा आहे किंबहुना या सगळ्या टीका कमी करायच्या तर या टीका कमी करण्यासाठी युवा नेतृत्व आम्ही देतोय असं जनतेवरती थोपवलं जाईल का? आणि हाच एक कुठला तरी मधला वे आउट असेल का? तुम्हाला एक अजून एक वेगळा अँगल याच्यातला देतो आणि माझ्या दृष्टीने तो फार महत्वाचा आहे. पहिली गोष्ट, याचं नाव शिवआघाडी न म्हणता ती जी पडलेलं आहे नाव मीडियामध्ये ते आहे महाशिव आघाडी, हे पहिली गोष्ट. दुसरं असं आहे, मुळात एक लक्षात घ्या, ही आघाडी जी काही महाशिव आघाडी तयार झालेली आहे ती केवळ भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर ठेवण्याकरता, म्हणजे एकमेव उद्दिष्ट की भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर ठेवणं. मला 2004 आठवतं, त्यावेळेला अशाच प्रकारे सर्व पक्ष एकत्र आले होते आणि त्यांनी युपीए एक फॉर्म केलेला होता. आज आपल्याला या सध्या आघाडीबद्दल फार मोठा प्रश्न एवढ्याच करत आहे कारण या आघाडीमध्ये शिवसेना सामील आहे. शिवसेना एवढ्याच करता सामील आहे कारण त्यांचं म्हणणं असं आहे, आमच्याशी जी काही अग्रीमेंट केलेली होती भाजपनी मुख्यमंत्रीपदाकरता ती पाळल्या गेली. अगदी बरोबर, ती पाळलेली नाही. उद्धव ठाकरेंना खोटं बोलण्याचा, खोटं ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामुळे उद्धव ठाकरे हे मनापासून हर्ट झालेले आहेत. आणि आता हेच बघायचं आहे की आता राजकारणाचा नवीन पर्याय किंवा राजकारणाचा नवीन पर्व राज्याच्या राजकारणामध्ये सुरू होत आहे, जनता त्याला स्वीकारणार आहे का? धन्यवाद मनोज आणि धन्यवाद जयंत माइंडकर. आपण बघतोय की आतापर्यंत या क्षणापर्यंत वाटतंय की सगळा जो सत्ता पेच इतक्या 15 दिवसांपासून सुरू आहे त्याच्यावरती आता पडदा पडताना दिसतोय, मात्र अद्यापही शेवटच्या क्षणापर्यंत नाट्य जे आहे ते रंगलेलं आहे. पडदा पडणं म्हणायचं की पडदा अजून झाकळून जाणं असं म्हणावायचं, कारण असं आहे की जर का ती डेडलाईन पाळायची असती तर 7:30 पर्यंत या दोन पक्षांचं एक पत्र यायला पाहिजे होतं. तसं पाहता राष्ट्रवादीने ज्या काही कंडिशन्स सांगितलेल्या होत्या की तुम्ही एनडीएतनं बाहेर पडा, मंत्रीपदाचा राजीनामा द्या वगैरे, हे सगळ्या फॉर्मॅलिटीज शिवसेनेने उरकलेल्या आहेत. असं असताना सुद्धा अजूनही जेव्हा काँग्रेसकडून कुठलंही पत्र येत नाहीये तेव्हा जरा शंका येते. आणि अशोक गेहलोत सारखा नेता असं सांगतो की अजूनही आमचं काही ठरलेलं नाहीये, अजूनही चर्चा सुरू आहे, तर आता काही असा मेसेज या दोन पक्षांचा हे घेऊन गेलेले आहेत का की आम्ही आमचा निर्णय तुम्हाला उद्यापर्यंत कळवतो आणि म्हणून शिवसेनेला उद्यापर्यंत वेळ द्या असं काही विनंती करणार आहेत का? तर ते सुद्धा आपल्याला जेव्हा शिवसेनेचे नेते बाहेर येतील तेव्हाच आपल्याला कळू शकेल. आपण काहीही करू शकत नाही, वेट अँड वॉच, पण एक सगळं की फार मोठा प्रश्नार्थक चिन्ह एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीबद्दल आपल्या डोळ्यासमोर उभं आहे. अगदी बरोबर आहे जयंतजी, तुम्ही म्हणताय तसं एकूणच राजकीय चित्र हे महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर उभं राहिलेलं आहे.